नागपूर येथे औरंगाबाद कडून पैठण कडे जाणाऱ्या भरधाव तवेरा गाडीनं 5 दुचाकीस्वारांना उडवलंय. 108 अँब्युलन्स व डॉक्टरांच्या तत्परतेनं जखमींना वेळेवर घाटीत उपचारासाठी दाखल केलं, परंतु घाटी नेहमीप्रमाणे उदासीनता दिसली. औरंगाबाद पैठण रस्त्यावरील ताहेरपूर येथे 2 मोटरसायकलवरून जाणाऱ्या समीर गायकवाड, दिनेश सोनवणे, विनोद चोरमल, आयुब पठाण, सय्यद पठाण या युवकांना भरधाव वेगाने औरंगाबाद कडून पैठणकडे जाणाऱ्या तवेरा कारनं उडवलं. या घटनेची माहिती कोणीतरी 108 या रुग्णवाहिका सेवेला कळवण्यात आली आणि क्षणाचा विलंबही न करता ढोरकीन येथे तैनात असलेली रुग्णवाहिका क्रमांक MH14 CL1185 चे मालक लतीफ शेख व त्यावर तैनात डॉक्टर शैलेश घोडके यांनी एकाच अँब्युलन्समध्ये या गंभीर जखमी 5 युवकांना घाटीत उपचारासाठी आणलं, परंतु घाटीत नेहमीप्रमाणे त्या जखमींना त्वरित मदतीसाठी कोणीही घेऊन जाताना दिसून आलेलं नाहीये. सदरील दुर्घटनेबद्दल डॉक्टर शैलेश घोडके यांनी MCNशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. 1-5 मिनिटात आम्हाला कॉल आला, आम्ही 10 मिनिटात तिथं पोहोचलो. 4 पेशंट मरणासच अवस्थेत होते. त्या लोकांना आम्ही प्राथमिक ट्रीटमेंट करून फोटो लावून सगळ्या पेशंटला आमच्या गाडीची एकच गाडी एका पेशंटची सुविधा असताना आम्ही 4 पेशंट ॲडजस्ट केलं आणि 4-4 पेशंट आता जिवंत वाचण्याची शक्यता आहे, कारण की तत्काळ त्यांना सुविधा मिळाली.